मित्रांनो, आताच आपण उंच आणि ठेंगणं हे शिकलेलो आहेत की नाही? तर आता मी काय करणार आहे, तुम्हाला काही वस्तू दाखवणार आहेत, तर प्रत्येकाने यायचं आणि मला त्यातली उंच कोणती आणि ठेंगणी कोणती मी विचारणार आहे, आणि मला ती वस्तू काय करायची तुम्ही सर्वांनी दाखवायची की उंच. आता मी इथं बसलेली, इथं बघा दोन रोपटे आहे की नाही, तर एक एकडी पत्त्याचं रोपटं आणि एक सध्या फुलीचं रोपटं. तर मला सांग बरं वैष्णवी, ह्याच्यातलं उंच रोपटं कोणतं आहे? ही उंच रोपटं आहे. बरोबर आहे. आणि ठेंगणं कोणतं आहे गं? हे रोपट ठेंगणं आहे. बरोबर, छान. बघा वैष्णवीने बरोबर ओळखलं, हे रोपट उंच आहे आणि हे ठेंगणं आहे. आता कोण येत आहे? मी मॅडम. हा चल ये बरं. आता इथं मी दोन काटे ठेवलेले आहेत की नाही, यातली मला उंच कोणती आणि ठेंगणी कोणती हे दाखव बरं. ही काठी ठेंगणी आहे. बरोबर, छान. उंच आहे. बरोबर, छान. आता बघा, आता इथं आहे ना दोन मेणबत्त्या आहेत की नाही, तर त्या दोन मेणबत्त्यापैकी सांग बरं कोणती उंच आहे आणि कोणती ठेंगणी आहे. ही मेणबत्ती उंच आहे आणि ही मेणबत्ती ठेंगणी आहे. हा, उंच मेणबत्तीचा कलर कोणता आहे गं? ब्लू. बरोबर. आणि हा कोणता आहे? व्हाईट. व्हाईट. बरोबर, छान ओळखलं आहे की नाही. ही उंच आहे आणि ही कशी आहे? ठेंगणी. बरोबर, छान. आता बघ बरं, इथं पण मी काही मांडलंय, काय आहे गं ते? बिल्डिंग. बरोबर, छान. बिल्डिंग आहे की नाही. सांग बरं त्यातली उंच कोणती आणि ठेंगणी कोणती आहे. ही बिल्डिंग उंच आहे. हा, आणि ही बिल्डिंग ठेंगणी आहे. बरोबर, छान. खूप सुंदर सांगितलं रे तिने. आता मला सांगा बरं, अजून कोण येतंय पुढचं? मी. चल. हा, इथं बघ दोन रंगांचे डबे आहेत हो की नाही, पाहिले तू? हा, त्याच्यातलं कोणते आहेत गं उंच आणि ठेंगणे? उंच आहे ठेंगणा. बरोबर, खूप सुंदर सांगितलं आहे की नाही. हा उंच आणि हा ठेंगणा. पलीकड बघ बरं, मी दोन चार ठेवले, कोणताही उंच आणि ठेंगणा? उंच आहे ठेंगणा. बरोबर, खूप छान ओळखलं रे तिने पण. हा, खूप छान आहे. बस जागेवर. तर पहा मुलांनो, आता तुम्ही उंच आणि ठेंगणा किती सुंदर पद्धतीने ओळखले की नाही. तर असंच घरी, आपल्या घरात आसपासला कुठं वस्तू दिसतात तुम्हाला, त्या काय करायच्या? उंच आणि ठेंगणा शोधायच्या, त्याची यादी करायची आणि मला आणून दाखवायची.